कसबा आणि चिंचवड या बहुचर्चित पोटनिवडणुकांचा निकाल आज जाहीर झाला. दोन्ही जागांवरील भाजपच्या विद्यमान उमेदवारांचं निधन झाल्याने या जागा रिक्त झाल्या होत्या, त्यामुळे दोन्ही जागांवर खरा दावा हा भाजपचाच होता. असं असलं तरी या ठिकाणी भाजपचा पराभव झालाय आणि पराभूत झालेली जागा कसबा हा बालेकिल्ला असल्याने हा पराभव भाजपच्या चांगलाच जिव्हारी लागणार आहे. या निवडणुकीत दंगेकरांचा विजय होण्यात महत्वाचा वाटा असलेल्या घडामोडी आपण जाणून घेऊयात. टिळक परिवाराला डावलून रासनेंना उमेदवारी. निवडणूक जाहीर झाल्यापासून ही निवडणूक बिनविरोध होणार नाही हे स्पष्ट होतं. मात्र कसब्याच्या पोटनिवडणुकीत खरी रंगत आली ती रवींद्र धंगेकर यांच्या उमेदवारीने. दांडगा जनसंपर्क आणि गाठीला मागील दोन निवडणुकांचा अनुभव असलेले रवींद्र धंगेकर काँग्रेसच्या तिकिटावर निवडणुकीच्या रिंगणात आले. समोर धंगेकर यांचं कडवं आव्हान असल्याने भाजपने येथे टिळक परिवाराकडे उमेदवारी न देता हेमंत रासनेंची निवड केली. यानंतर उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्या टिळक परिवाराने जाहीर नाराजी व्यक्त केली होती. कोथरूडमध्ये मेधा कुलकर्णी यांना तर कसब्यात टिळक परिवाराला नाकारल्याची नाराजी भाजपच्या पारंपरिक मतदारांमध्ये होती. दुसरं म्हणजे निवडणुकीतून बापट आउट. या निवडणुकीत भाजपला सर्वात मोठा धक्का बसला असेल तर तो गिरीश बापट यांची निवडणूक प्रचारातील अनुपस्थिती. कसबा निवडणूक कशी जिंकायची हे गिरीश बापट यांना चांगलंच माहिती आहे, त्यामुळेच त्यांनी येथून विधानसभा आणि नंतर लोकसभेत प्रतिनिधित्व केलंय. मात्र आजारपणामुळे भाजपच्या या हुकमी ऐक्याने प्रचारापासून दूर राहणार असल्याचं स्पष्ट केलं होतं. फडणवीस यांच्या भेटीनंतर गिरीश बापट एक दिवसासाठी प्रचारात सहभागी झाले. बापट प्रचारात उतरल्यानंतर भाजपला पराभव समोर दिसत असल्याने आजारी बापटांना प्रचारात उतरवल्याचा आरोप करत महाविकास आघाडीने भाजपला आणखी कोंडीत पकडलं. तिसरं म्हणजे महाविकास आघाडीची वज्रमूठ आणि धंगेकरांचा चेहरा. निवडणुकीच्या रिंगणात जरी धंगेकर आणि रासने एकमेकांविरोधात उभे ठाकले असले तरी राज्याच्या राजकारणातील अनेक महत्वाच्या नेत्यांनी या निवडणुकीत आपली प्रतिष्ठा पणाला लावली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री गिरीश महाजन यांनी कसबा अक्षरशः पिंजून काढला. एकीकडे भाजप शिवसेना आपली सर्व ताकद पणाला लावत असताना महाविकास आघाडीही मागे नव्हती. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्षनेते अजित पवार, आमदार आदित्य ठाकरे, आमदार संग्राम थोपटे यांनी देखील आपली संपूर्ण यंत्रणा कामाला लावली. एकीकडे अजित पवार या निवडणुकीत प्रचंड ऍक्टिव्ह असताना देखील शरद पवार यांनीही कसब्यात लक्ष घातलं. एकतर धंगेकर यांच्या रूपाने जनसामान्यात ओळख असलेला नेता आणि दुसरीकडे महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना यांची एकत्रित ताकद भाजपवर भारी पडली. महाविकास आघाडी ही निवडणूक नुसतीच एकत्र लढली नाही तर ते एक दिलाने लढले हे निकालातून दिसून आलं. शेवटच्या टप्प्यातील प्रचार, पैसे वाटपाचे आरोप आणि धंगेकरांचं उपोषण हे झालं चौथं कारण. निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात हेमंत रासने हे सत्ताधारी पक्षाचे असल्याने ते कसब्याच्या विकासासाठी निधी आणतील. धंगेकर विरोधी पक्षनेते असल्याने त्यांना कोण निधी देणार असा प्रचार सत्ताधारी पक्षाकडून करण्यात आला. मात्र कसब्याच्या जनतेने यंदा भाजपच्या बालेकिल्ल्यावर धंगेकरांच्या हाती देण्याचं ठरवलं होतं. त्यातच भाजपचे कार्यकर्ते निवडणुकीत मतदारांना विकत घेण्यासाठी पैसे वाटत असल्याचे काही व्हिडिओ व्हायरल झाले. भाजप पोलीस यंत्रणेला सोबत घेऊन पैसे वाटते असा आरोप करत मतदानाच्या आदल्या दिवशी म्हणजे शनिवारी उपोषणाला बसले. प्रचार संपला असतानाही शनिवारी दिवसभर टीव्ही चॅनल आणि सोशल मीडियामध्ये केवळ धंगेकरच झळकत होते.